दरम्यान संपूर्ण राज्यभरामध्ये आरक्षणावरून राजकारण तापलेलं आहे, त्यासंदर्भातल्या टॉपलाईन बातम्या बघूयात. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देत नसाल तर 1994 मध्ये दिलेलं आरक्षण रद्द करा. आरक्षण कोणत्या मुद्द्यावर दिलं याची श्वेतपत्रिका काढा, जरांगींची मागणी. गौरवांना दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची श्वेतपत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे. जातींचा समावेश कोणी केला, बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा, जरांगींच्या मागणीनंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना, ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे. आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ऍड झाल्या, हे ही बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार. ओबीसीमध्ये इतर समाजाच्या पोटजातींना आरक्षण, मग मराठा आणि कुणबी एकच असताना मराठ्यांना आरक्षण का नाही, मनोज जरांगेंचा हा सवाल. एकही कुणबी प्रमाणपत्र खोटं नाही, त्याचं वाटप थांबायला नको. प्रमाणपत्र वाटप थांबल्यास मराठा समाज कार्यालयांवर धडकणार, मनोज जरांगे आक्रमक. बोगस नोंद नाहीये आणि ती रद्द बी नाही झाली पाहिजे हे सरकारला मी सांगायचं राहिलो. एक बी बोगस नोंद नाहीये, एक बी रद्द नाही झाली पाहिजे. आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे, जे ऐकायला आलं पाहिजे थांबलाच नाही पाहिजे, नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे. काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी, राज्यातील मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. हिंदू धर्मात सामाजिक उत्तरंड आहे, मात्र मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणूनच बघितलं जात आहे. मुस्लिम समाजामध्ये स्तर नाहीत, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही, गरीब जातीला आरक्षण मागा पण धर्मातील आरक्षण मिळू शकत नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया. धर्माच्या नावाने कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे कदाचित जरांगे पाटीलांना माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजासमाजामध्ये भाजप वाद निर्माण करत आहे. आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात काही संधी आहेत का, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय सलोखा बिघडतोय, सरकारनं दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करावी, खासदार ओमराजे निंबाळकरांचं सरकारला आवाहन. आरक्षणाच्या मुद्द्यावर जो जातीय सलोखा समाजासमाजामध्ये भांडणं होणं हा पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही, म्हणून केंद्रातलं आणि राज्यातलंही सरकारची जबाबदारी आहे. जी काही आश्वासनं दिली गेली ती तातडीनं पूर्ण करणं आणि आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करणं हे गरजेचं आहे.